कवठे महांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील सरपंच अनिता माने यांचा जातीचा बोगस दाखला प्रकरणी जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना कुपवाड पोलिसांनी अटक केली आहे. बोरगाव येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक 2012 साली झाली होती. या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 1 मधून अनुसूचित जाती महिला या आरक्षण जागेवरून सौ अनिता विठ्ठल माने या निवडून आल्या होत्या. त्यांनी निवडणुकीसाठी वडिलांचा जन्माचा दाखला, जातीचा दाखला कुपवाड महानगरपालिकेच्या जन्ममृत्यू विभागातून बनावट सही शिक्क्याचा वापर करून जोडला होता. सदरचा दाखला बोगस असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी तक्रार कुपवाड पोलिसात 2 महिन्यापूर्वीच दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी कुपवाड महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागातील अधिकारी यांच्याकडे सदर दाखल्याची चौकशी केली असता अधिकाऱ्यांनी सदरचा दाखला हा आमच्या विभागातून दिलेला नाही, त्यामुळं तो दाखला बोगस असल्याचं पत्र पोलिसांना दिलं होतं.